केंद्र सरकार ने अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, मात्र यामध्ये महाराष्ट्रातील जे काही महाविकास आघाडीतील नेते आहेत ते नाराज दिसून आलेले आहेत। आपल्या सोबत अब्दुल सत्तार आहेत राज्याचे मंत्री, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, आज केंद्र सरकार ने अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, तर यासाठी कुठेतरी नेते नाराज दिसून येतात। नहीं, खरं म्हणजे केंद्र सरकारने जे काही योजना, जे काही पैसा वितरित केला, जे काही त्यांच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केला, त्यामध्ये महाराष्ट्राला आणि विशेषतः मुंबईवर अन्याय करणारा हा बजेट आहे हे मी स्पष्ट सांगणार। एकीकडे सांगतात का GST चे पैसे आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमा झाले, अपेक्षापेक्षाही जास्त झाले, आणि दुसरीकडे जे जमा झाले त्याचे महाराष्ट्र सरकारचे 36,000 कोटी रुपये जे हक्काचे वस्तूकर आहे, GST मीन्स वस्तूकर, प्रत्येक महाराष्ट्राचा माणूस जो वस्तू वापरतो त्याच्यावर जो टॅक्स लागतो तो टॅक्स देण्यामध्ये तिथे पक्षपात करतात, याचा खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय। याचा अगोदर मनमोहन सिंगचा सरकार होतं, अटलजीचे सरकार होती, त्याच्या अगोदरही अनेक पंतप्रधान या इंदिरा गांधीपासून तर राजीव गांधीपासून अनेक होऊन गेले, परंतु अशा पद्धतीने जे पक्षपात आणि राज्यामध्ये आपली सत्ता नाही अशा राज्याला न्याय देताना, पायाभूत मूलभूत सुविधा देताना जे अन्याय झालेला आहे, खरं म्हणजे माझा या बजेटवर फक्त कागदी विश्वास आहे। हे अंमलबजावणी कधी होणार, काय होणार, कशी होणार, जे झालेलं आहे घोषणा त्याच्यामध्येही महाराष्ट्राला समाधानकारक किंवा मुंबईला समाधानकारक ज्या योजनेच्या अपेक्षा होत्या, काही करामध्ये सवलत कर्मचाऱ्याला पाहिजे होत्या, अधिकाऱ्यांना पाहिजे होता, काही व्यापार, प्रत्येकाची वेगवेगळी मागणी होते, परंतु त्यांनी एक केला का काही याच्यामध्ये सवलत देण्याचं काम केलं, पण त्याची अंमलबजावणी कधी होते, काही याच्यामध्ये सवलत दिल्या, काही याच्यामध्ये कटोती लावली, काही याच्यामध्ये फक्त ते हेराफेरी करणारा हा बजेट आहे। हा काही बजेट सर्वसामान्य जनतेला उत्सुकतेने काहीतरी त्यांचा असा धोरणात्मक निर्णय मोठा झाला आणि त्याचा जय जयकार करणारा या देशामध्ये कोणताही राज्य माझ्या माहितीप्रमाणे नाही। महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून केंद्र सरकार वारंवार राज्य सरकारवरती अन्याय करते असं हे आरोप केला जातोय, याबद्दल काय? नाही, प्रत्येक सरकारच्या, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारला वाटा येणाऱ्या जो काही निधी आहे याच्याबद्दल ही पक्षपातपणा करतात, कारण की भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती ती आदरणीय उद्धवजींनी उखडून टाकली, आणि उद्धवजी ज्या महाविकास आघाडीचा सरकार चालू लागले, एक कर्तव्यदक्ष 5 मुख्यमंत्र्यांमध्ये चौथ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून देशामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं नाव आहे, आणि याचं खरं म्हणजे त्यांचं पोट दुखतं आहे, आणि त्यासाठी कुठं निधी देण्यासाठी, विकासाच्या योजना देण्यासाठी, विकासाचा पैसा देण्यासाठी अडचणी निर्माण करतात। ही अडचणी निर्माण करताना अनेक पंतप्रधान याच्या अगोदर झाले, परंतु हे पहिले पंतप्रधान, हे पहिला सरकार आहे का दो राज्य सरकारवर अन्याय करतो। नक्कीच हा जो अर्थसंकल्प आहे तो राज्याच्या हिताचा नाही आहे असा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।